हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द थर्ड लेक्चर ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनेमिक्स आय होप यू हॅव वॉच्ड फर्स्ट टू व्हिडिओज अँड सॉल्व द असाइनमेंट गिव्हन इन दोस व्हिडिओज पहिल्या दोन लेक्चरमध्ये व्हाट वी हॅव कम्प्लिटेड पहिल्या लेक्चरमध्ये वी हॅव कंप्लीटेड द रिव्हिजन ऑफ सर्क्युलर मोशन आणि सेकंड लेक्चरपासून वी हॅव स्टार्टेड विथ द ॲप्लिकेशन्स ॲप्लिकेशनमध्ये दोन ऍप्लिकेशन्स झालेत फर्स्ट ऍप्लिकेशन इज टेकिंग अ कर्व टेकिंग अ टर्न ऑन अ कर्व्हड हॉरिझॉन्टल रोड व्हेकल टेकिंग अ टर्न ऑन अ कर्व्ह हॉरिझॉन्टल रोड आणि सेकंड काय होतं सेकंड होतं वेल ऑफ डेथ बरोबर त्याच्यामध्ये वी हॅव डिराईवड सम फॉर्म्युले तुम्हाला एकदा रिवाईज करून देतो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम सेफ स्पीड ऑन अ कर्ड हॉरिझॉन्टल रोड त्याचा फॉर्म्युला होता अंडर रूट म्यू आर जी करेक्ट इट वॉज अंडर रूट म्यू आर जी आणि तेच वेल ऑफ डेथसाठी हॉरिझॉन्टल वॉलवरती फिरण्यासाठी व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी ही मॅक्स होती व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी तर मिनिमम वेलॉसिटी इज अंडर रूट आर जी बाय म्यू हे दोन आपण बघितले ॲज वेल एज वी हॅव ऑल्सो सीन द कंडिशन ऑफ टॉपलिंग व्हिओसिटी ऑफ टॉपलिंग हे तुमच्या बुकमध्ये नाही दिलं वी हॅव डिरायवड दिस राईट सो व्हॉट वॉज द फॉर्म्युला ऑफ टॉपलिंग द व्हेकल विल गेट टॉपल्ड इफ द स्पीड क्रॉसेस दिस लिमिट व्हॉट वॉज द लिमिट इफ यू रिमेंबर इट वॉज आर जी इन टू बी बाय टू एच वॉट इज दिस बी बी इज ॲक्च्युली कॉल्ड ॲज अ ट्रॅक ट्रॅक म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन टू टायर्स बरोबर ना दोन टायरमधलं डिस्टन्स ओके गाडी अशी चालली आहे ना तर दोन टायरमधलं डिस्टन्स दॅट इज कॉल्ड इज अ ट्रॅक अँड वॉट इज एच एच इज द हाईट ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम द ग्राउंड किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून किती वरती आहे हाईट ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम ग्राउंड फ्रॉम ग्राउंड हे सगळं आपण कालच बघितलं आहे वी हॅव सीन दिस इन द लास्ट व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला सेकंड लेक्चरचा प्लीज वॉच द व्हिडिओ अँड देन

and we will also complete the conical pendulum so this will be the third lecture of rotational dynamics let us start with the concept okay, so as we have discussed yesterday की जर कर्व रोड वरूँ जर काई वहिकल जातासिल तरते ची माक्सिमुम वेलोसिटी अंडरूट मु आर जियस्ते so how you can increase that maximum velocity the maximum velocity वादेवने साथी you have got different options which we have discussed yesterday last lecture मदे we have discussed it, right काई होते थे options इनक्रीज रेडियस विच इज नॉट पॉसिबल कर्व घेताना इन्क्रीज रेडियस करणं शक्य नाही आहे काही रिझन्समुळे म्यू इन्क्रीज म्यू कोइफिशंट ऑफ फ्रिक्शन कोइफिशंट ऑफ फ्रिक्शन वाढवा आता कोइफिशंट ऑफ फ्रिक्शन वाढवण्यामध्ये वॉट इज द प्रॉब्लेम द प्रॉब्लेम इज इट विल इनक्रीज द वेअर अँड टेअर ऑफ टायर सो दॅट इज अ प्रॉब्लेम अँड सेकंड इट इज नॉट अ रिलायबल सोर्स आपण फ्रिक्शन वाढवलं तर सीजनल काही रिझन्समुळे ऑइल स्पिल झालं समजा रोडवरती इन दॅट केस वी मॅक्स त्याच्यामुळे चेंज होऊ शकतो सो मॅक्सिमम सेफ स्पीड फ्रिक्शनमुळे ट्रॅव्हल करणं इज रिस्की सो त्याच्यामुळे इंजिनियर्स केम अप विथ न्यू आयडिया अँड दॅट वॉज दे बँक द रोड नाव आय विल एक्सप्लेन व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ बँकिंग ऑफ रोड सी इफ दिस इज अ कर्व रोड टॉप व्ह्यूमध्ये बघतोय आपण अँड द कार इज गोईंग टू एंटर ऑन दिस रोड राईट आत्तापर्यंत वी हॅव सीन दॅट फ्रिक्शन वॉज गिविंग द सेंट्रिपिटल फोर्स बट आता त्यांनी काय केलं वेन अ कार इज गोइंग टू टेक अ कर्व टर्न ऑन दिस कर्व्ड रोड दिस विल बी कॉल्ड ॲज द इनर साईड ऑफ द रोड अँड दिस विल बी कॉल्ड ॲज द आउटर साइड ऑब्वियसली कार चालली आहे तर ही आउटर साइड झाली ही इनर साईड झाली सर्कलच्या सो व्हॉट इंजिनियर डेड वॉज दे एलिव्हेटेड द आउटर साईड त्यांनी आउटर साईडला एलिव्हेट केलं आधी कसं होतं बघा रेअर व्ह्यूनी बघितलं ना कारला कारला मागून जर काय बघितलं ना तर आधी कसं होतं आधी द रोड वॉज हॉरिझॉन्टल अँड दिस वॉज द कार बरोबर आधी बघितलं आपण या फॉर्म्युल्यामध्ये द रोड वॉज हॉरिझॉन्टल अँड दिस वॉज द कार विच वॉज ट्रॅव्हलिंग अँड गोइंग टू टेक द टर्न बट इन बँक रोड वॉट एक्झॅक्टली दे डीड वॉज दे एलिव्हेटेड द आउटर साईड आउटर साईडला एलिव्हेट केलं इन दिस वे अँड वेन दे एलिव्हेटेड द आउटर साईड बाय अँगल थिटा ऑब्वियसली इवन द व्हेकल गॉट टिल्टेड बाय द सेम अँगल करेक्ट द वेही कॅन गॉट टिल्टेड बाय द सेम अँगल अँड बिकॉज ऑफ दिस नाव सी वॉट एक्झॅक्टली हॅपन्स वी आर गोईंग टू इग्नोर फ्रिक्शन ओके आपण फ्रिक्शनला इग्नोर करतो आहे मी निग्लेक्ट नाही करत आहे फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन झिरो आहे असं नाही म्हणत आहे मी मी आत्ता सध्यासाठी फ्रिक्शनला साईडला ठेवतो आय एम जस्ट इग्नोरिंग फ्रिक्शन आहे फ्रिक्शन नसेल ते सटकून खाली होऊन जाईल ना इट विल कम डाऊन इट विल स्लाइड डाउन द प्लेन सो फ्रिक्शन आहे बट आय एम इग्नोरिंग इट आय जस्ट कीप इट अ वी वॉन्ट टू डिस्कस ओनली दिस इफेक्ट की बँक केल्याचा इफेक्ट काय आहे वी आर ओनली गोईंग टू डिस्कस दॅट थिंग सो त्याचं डिस्कशन बघा कसं होईल इफ दिस इज कार ऑफ मास एम दॅन द होल वेट ऑफ द कार विल ॲक्ट इन डाउनवर्ड डिरेक्शन एम जी आणि ह्या पर्टिक्युलर कारवरती कुठल्या कुठल्या फोर्स ऍक्ट होत असतील असा टर्न घेताना तर दोनच मेजर फोर्स ऍक्ट होत असतील ऑब्व्हियसली फ्रिक्शन ॲक्ट होत असेल बट वी हॅव इग्नोर्ड एअर रेजिस्टन्स ॲक्ट होत असेल वी विल इग्नोर इट हे सगळे एक्स्टर्नल फोर्स इग्नोर करू आपल्या कामाचे जे फोर्स आहेत ते दोन फोर्स आहेत द फर्स्ट वन इज आय विल ड्रॉ द फ्री बॉडी डायग्रॅम हे पूर्णाला मी सेंटर ऑफ मास ड्रॉ करतो वन इज द वेट एम जी अँड द अदर फोर्स इज द नॉर्मल रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन एम ओके एम जी अँड नॉर्मल रिॲक्शन अँड नाव इफ यू ऑब्झर्व इट एम जीला कॅन्सल करण्यासाठी नॉर्मल रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन इफ यू डू इट जॉमेट्रिकली यू विल फाईंड इफ दिस थिटा दिस इज थिटा तुम्ही म्हणाल कसं काय सर हा थिटा तर हा थिटा कसा काय बघा सिम्पल एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो मी दिस वॉज दी हॉरिझॉन्टल सर्फेस करेक्ट हॉरिझॉन्टल सरफेस तर नॉर्मल रिॲक्शन असा असतो बरोबर ना रे हॉरिझॉन्टल सरफेस नॉर्मल रिॲक्शन आता हॉरिझॉन्टल सरफेसला मी टिल्ट केला तर नॉर्मल रिॲक्शन बघा तेवढ्याच अँगलने टिल्ट होतं ना नॉर्मल रिॲक्शन इज ऑल्सो टिल्ट बाय द सेम अँगल सो इथे तेच झालं नॉर्मल रिॲक्शन आधी सरळ होता तर तो अँगलने टिल्ट केला फ्लोअरला तर नॉर्मल रिॲक्शन पण सेम अँगलनी टिल्ट झाला सो धिस इज अँगल थिटा अँड नाव इफ दिस इज अँगल थिटा याला आपण अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय रिझॉल्व्ह करायचं आहे टेल मी व्हॉट इज द कॉम्पोनंट ऑफ एन अलॉंग वाय डिरेक्शन ऑबवियसली इट इज एन कॉस थीटा हे सगळ्यांना माहिती आहे एनी वॅक्टर कुठलाही वॅक्टर तुम्हाला ह्याच्या पुढे दिसला अँड इफ यू वॉन्ट टू रिझॉल्व्ह इट तर थीटा जवळचा जो असतो ना दॅट इज ऑल्वेज कोसाईन ऑफ दॅट वॅक्टर ॲज थीटाच्या पलीकडचा जो असतो दिस वन इज द साईन कॉम्पोनंट एन साईन थीटा आता बघा वन्स यू रिझॉल्व्ह इट मेन काढून टाकला तरी चालतो आता मेनची गरज नसते कारण की मेन पण ठेवला रिझॉल्युशन पण ठेवले तर डबल डबल होऊन जाईल सो वन्स यू रिझॉल्व्ह अ वॅक्टर मेन वेक्टर यू कॅन इट इफ यू वॉन्ट सो आता एकाचे दोन केले आपण आता बघा या फिगरमध्ये सेंटर ऑफ मास्कच्या अबाउट ऐवजी तीन फोर्स झाले कुठले कुठले तीन वेट अपवर्ड एन कॉस थिटा आणि साईडवर्ड एन साईन थिटा तर जर आपण नीट बघितलं तर हे जे व्हेकल आहे हे वर्टिकली तर मूव्ह होत नाही आहे तो तो इक्विलिब्रियममध्ये आहे व्हर्टिकल मोशन नसल्यामुळे आय कॅन से दॅट एन थीटा इज इक्वल टू एम जी बिकॉज देर इज नो व्हर्टिकल मोशन वेर ॲज साईडवर्ड जो आहे ना साईड वेचा मोशन साइडवेचा फोर्स दिस फोर्स इज ॲक्च्युली प्रोवाइडिंग द सेंट्रिपिटल फोर्स विच इज रिक्वायर्ड इन सर्क्युलर मोशन तेच तर मगासपासून शोधतो आपण की कोण त्याला आतमध्ये ढकलतो विच अने काई चावन? फोर्स इज पुशिंग इट इन साईड आणि आपल्याला काय मिळालं याच्यावरनं अरे त्याच्या नॉर्मल कॉम्पोनंटचाच साईन कॉम्पोनंट त्याला आतमध्ये ढकलतोय इथे कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर इज बिंग प्रोवाइडेड बाय दी साईन कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन आणि जर तुम्ही या दोघांना डिवाइड केलं आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला वॉट यू विल गेट इज वी स्क्वेअर बघा एम एम गेला वी स्क्वेअर आणि आर जी विल गेट मल्टिप्लाय आर जी एन एन पण गेला व्हॉट इज लेफ्ट इज टॅन थीटा अँड फ्रॉम दिस आर जी पलीकडे गेला वी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा अँड टेकिंग स्क्वेअर रूट वी इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा वी स्क्वेअर वी इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा काल आपण डिरायव्ह केलेला म्यू आर जी आज म्यूची जागा कोणी घेतली टॅन थिटाने आता तुम्हीच सांगा मला टॅन थीटा जास्त रि सॉरी म्यू इज मोर रिलायबल और टॅन थीटा इज मोर रिलायबल एकदा जर काही रोडला बँक करून टाकला हा थीटा फिक्स होतो आता त्याच्यावरती पाऊस पडू दे काही पण होऊ दे धिस थीटा इज नॉट गोइंग टू चेंज त्यामुळे हा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे धिस इज मोस्ट रिलायबल थिंग हा इन्वर्ड जो कॉम्पोनंट जनरेट झाला आहे ना तो बँकिंगमुळे झाला आहे काल दर वॉज नो इनवर्ड कॉम्पोनंट द फ्रिक्शन वॉज प्रोवाइडिंग इनवर्ड कॉम्पोनंट बरोबर ना फ्रिक्शन वॉज गिविंग द इनवर्ड फोर्स एंड दैट वॉज नॉट अ रिलायबल सोर्स तो रिलायबल नव्हता सो त्याच्यामुळे इंजिनियर्सनी दुसरा वे काढला एंड दैट वॉज टिल्टिंग द व्हेकल इट सेल्फ मिन्स बँकिंग ऑफ द रोड वेन द रोड इज बँक वी गेट दिस इज द मॅक्सिमम स्पीड बाय विच यू कॅन ट्रैवल ऑन दिस रोड राईट नाव राईट नाव वी हॅव इग्नोर्ड फ्रिक्शन बट रियालिटीमध्ये असं होतं का कुठला रोड एकदम फ्रिक्शनलेस असतो का नाही प्रत्येक रोडवरती फ्रिक्शन असतो सो so वी शूड ॲक्च्युली कन्सिडर फ्रिक्शन पहिलं फक्त हे एक्सप्लेनेशन का दिलं तुम्हाला की बाबा तुम्हाला फ्रिक्शनच्या शिवाय नक्की काय होतंय हे तुम्हाला कळायला पाहिजे सो दिस एक्सप्लेनेशन इज ओनली गिवन टू यू जस्ट टू एन्श्योर की तुम्हाला मिनिंग कळायला पाहिजे की वॉट इज प्रोव्हाइडिंग कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोवाइड करतोय बरोबर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोवाइड करतोय बँक रोडमध्ये बँक रोडमध्ये नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनेंट इज प्रोवाइडिंग द सेंट्रिपेटल फोर्स आणि ते सॉल्व करून हे आन्सर मिळतं अँड धिस स्पीड या स्पीडला म्हणतात मोस्ट सेफ स्पीड मोस्ट सेफ स्पीड ऍक्च्युअली ह्याला असं म्हणतात इट इज कॉल्ड ॲज ऑप्टिमम स्पीड ऑप्टिमम स्पीड आत्ता सध्या फक्त हे दोन शब्द आहेत असे तुम्ही नोट डाऊन करा मी ह्याच्या डिटेलमध्ये जाणार आहे बट वन्स वी कंप्लीट फ्रिक्शनचं कन्सिडरेशन फ्रिक्शन टाकून नंतर आपण एकदा सॉल्व करू अँड देन वी विल डिस्कस दीज टू वर्ड्स वन्स अगेन की नक्की ऑप्टिममचा अर्थ काय असतो किंवा मोस्ट सेफ स्पीडचा अर्थ काय असतो ओके सो व्हेकल ऑन अ बँक रोड इग्नोरिंग फ्रिक्शन नॉट निग्लेक्टिंग बघा निग्लेक्ट हा वेगळा शब्द आहे इग्नोर हा वेगळा शब्द आहे निग्लेक्टमध्ये आपण अज्युम करतो म्यू झिरो आहे इग्नोरमध्ये आपण एक्सेप्ट करतो की फ्रिक्शन आहे बट आत्ता मला कन्सिडर नाही करायचं आहे दॅट इज मिनिंग ऑफ इग्नोरिंग इट बरोबर ना निग्लेक्टिंग इट म्हणजे काय निग्लेक्टिंग फ्रिक्शन जर काही तुम्ही म्हटलं ना याचा अर्थ म्यूची व्हॅल्यू एवढी कमी आहे की मी त्याला कन्सिडरच नाही करत आहे ठीक आहे सो वी आर इग्नोरिंग द फ्रिक्शन वी नो दॅट इज अ फ्रिक्शन बट आय वॉन्ट टू स्टडी द इफेक्ट ओनली बिकॉज ऑफ बँकिंग सो बँकिंगचा हा इफेक्ट टिल्ट केल्याचा हा इफेक्ट नाव वी विल डिस्कस कन्सिडरिंग द फ्रिक्शन इन द नेक्स्ट पॉट नेक्स्ट पॉईंट सो फर्स्ट राईट इट ऊन वी विल मूव्हर गोइ टू डिस्कस हाऊ बँकिंग ऑफ रोड विल वर्क कन्सिडरिंग फ्रिक्शन एज वेल बरोबर फ्रिक्शन करू आपण फ्रिक्शन पण ऍक्ट होणार आहे मॅक्सिमम स्पीड आणि त्याच्यामध्ये अजून एक स्पीड असणार आहे मिनिमम स्पीड बघा बँक रोडला मॅक्सिमम आणि मिनिमम स्पीड काय असणार आहे नीड बघा काय हा बँक रोड आहे सपोज आणि हे व्हेकल आहे आता सपोज हे व्हेकल बँक रोडवरून चाललाय असा रोड आहे असा व्हेकल चाललंय राईट हे आपण मागून बघतो व्हेकलला थीटा अँगलला तर आत्तापर्यंत आपण असं अझ्यूम केलं आपण फ्रिक्शनला इग्नोर केलं आहे बट रियालिटीमध्ये फ्रिक्शन ॲक्ट होत आहे सो मॅक्सिमम स्पीड आणि मिनिमम स्पीडचं मिनिंग काय आहे की जर ही व्हेकल एकदम हळूहळू हळूहळू गेलं तर इज अ चान्स की ते सटकून खाली येईल बिकॉज जर का फ्रिक्शन कमी असेल तर तो सटकून खाली येईल आणि जर तो खूप फास्ट जायला लागला तर तो सटकून वरती जायला लागेल इट विल स्टार्ट स्लिपिंग अपवर्ड बरोबर ना So, सो फ्रिक्शन विल इधर ऍक्ट डाऊन और इधर ऍक्ट अप इट डिपेंड्स तुम्ही मॅक्सिमम काढताय का मिनिमम काढताय फर्स्ट वी विल गो फॉर मॅक्सिमम की याच्यावरून सगळ्यात फास्ट कधी जाऊ शकतो मी मॅक्सिमम स्पीडने कधी जाऊ शकतो तर नीट बघा मॅक्सिमम स्पीडने वेन यू विल ट्रॅव्हल ना युअर व्हेक विल बी थ्रोन आउट ऑब्वियसली फास्ट जर काय आपण फिरवलं असतो Uh, stone tied to the string, the stone will try to go away from the from the center because of centrifugal force. Similarly, the, the the vehicle is basically experiencing the outward centrifugal force. It is experiencing outward centrifugal force. And because of that, it is trying to move up to But what is opposing it? The thing that is opposing it is the frictional force, which will be downward. Frictional force downward. At the frictional force limit we know that the limit of frictional force is mu s into n. सो जर मी याच्यावरून खूप फास्ट जायला लागलो ॲज आय विल इन्क्रीज द स्पीड द फ्रिक्शन विल विल स्टार्ट इन्क्रीजिंग बट आय कॅन गो ओनली अप टू दॅट स्पीड जरपर्यंत फ्रिक्शन रिचेस इज इट्स लिमिट वन्स फ्रिक्शन रिचेस इट्स लिमिट त्याच्यावरती मी स्पीड वाढवली तर फ्रिक्शन विल नो लॉंगर बी एबल टू कॅन्सल आउट द फोर्स सो जर मी स्पीड एका पर्टिक्युलर व्हॅल्यूपेक्षा वाढवली त्यावेळेस आउटवर्ड फोर्स खूप वाढून जाईल आणि फ्रिक्शन विल नो लॉन्गर बी सफिशियंट टू स्टॉप दॅट व्हेकल नाव सो so, आपण तपर्यंत मॅक्सिमम स्पीड वाढवू शकतो जपर्यंत फ्रिक्शन त्याची लिमिट अचीव करतो सो फ्रिक्शनची लिमिट ही आहे बाकी तर फोर्सेस सगळ्यांना माहिती आहेत एक असतो नॉर्मल रिॲक्शन अँड द सेकंड वन इज द वेट इट सेल्फ बरोबर सेंटर ऑफ मासवरती मी हे फोर्सेस शिफ्ट केले सपोज सी आय विल शिफ्ट दिस फोर्सेस ऑन द सेंटर ऑफ मास व्हॉट विल हॅपन दिस इज नॉर्मल फोर्स एन दर इज अ फ्रिक्शनल फोर्स एफ करेक्ट आय विल जस्ट शिफ्ट दिस फोर्स अँड दर इज एम जी दॅट इज द वेट मग अशीच असं केलं सेम थिंग आय एम गोइंग टू डू ओवर युअर आय विल ट्राय टू रिझॉल्व्ह दिस फोर्सेस हा तर ऑलरेडी वर्टिकल आहे सो वी विल ट्राय टू रिझॉल्व्ह दिस फोर्सेस अलँग वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल ॲक्सेस ऑलरेडी वी हॅव सीन दिस अँगल इज थीटा देन दिस अँगल इज थीटा सो एनचा वर्टा वर्टिकल कॉम्पोनंट कोण आहे एन कॉज थिटा वेर ॲज हॉरिझॉन्टल कोण आहे एन साइन थीटा करेक्ट सो हा एन गेला दिस एन इज गॉन बिकॉज वी हॅव रिझॉल्वड इट सिमिलरली हा एफ गायब करायचा आहे आता बघा एफ तर असा आहे एफ असा आहे म्हणजे हा अँगल थीटा असेल तर हॉरिझॉन्टलबरोबर ऑल्टरनेट अँगल दिस विल बी थीटा करेक्ट अँड इफ दिस इज थीटा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला एनी वेक्टर कॅन बी रिझॉल्वड इन टू टू कॉम्पोनेंट्स तर थीटा जवळचा कोण असतो थीटा जवळचा असतो एफ कॉस थीटा आणि थीटाच्या पलीकडचा खाली कोण असतो हा एफ साइन थीटा सो वन्स यू रिझॉल्व दिस फोर्स फ्रिक्शनल फोर्स एज वेल रिमूव्ह दॅट वेक्टर सो ना वी हैव टोटल वन टू थ्री फोर फाइव वेक्टर्स तीन चे पांच के लिए बट आता एक्स एंड वाई एक्सीसा अलॉन्ग के मैं अगेन वी विल रिपीट द सेम थिंग सीन्स वर्टिकल देर इज नो मोशन देर इज नो नेट फोर्स अपवर्ड एंड डाउनवर्ड सो ऑल अपवर्ड फोर्स शुड कैंसल ऑल डाउनवर्ड फोर्स मजे काटा एन कॉस् थीटा शुड बी इक्वल टू एम जी डाउनवर्ड प्लस एफ साइन थीटा सो यहाँ मिले कि बाबा एम जी इक्वल्स टू एन कॉस थीटा एम जी जी वैल्यू का मैं माइनस एफ साइन थीटा दिस विल बी द वैल्यू ऑफ एम जी सिमिलरली हॉरिजॉन्टल फोर्स काम का हॉरिजॉन्टल फोर्स या व्हीकल आत घेऊन जायला बघतायत सो बेसिकली हॉरिजॉन्टल फोर्स इज प्रोवाइडिंग द देंट्रिपिटल फोर्स सो सेकंड इक्वेशन का एम वी स्क्वेर बाय आर इज बेसिकली प्रोवाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स कोोवाइड करते है एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा प्लस एफ कॉस थिटा अँड सिन्स आपण ही स्पीड स्पीडबद्दल बोलतो वी आर टॉकिंग अबाउट मॅक्सिमम स्पीड की मॅक्सिमम कितीच्या स्पीडने तो गेला पाहिजे तर मॅक्सिमम स्पीड असेल जेव्हा त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स विल गेन इट्स लिमिट फ्रिक्शनल फोर्स त्याच्या लिमिटपर्यंत पोहोचेल सो एफ कॅन बी रिप्लेस्ड एज वॉट हा फॉर्म्युला कसा बनेल एन कॉस थिटा मायनस म्यू एस एन साईन थीटा एंड वॉट विल दिस फॉर्म्युला बिकम एन साइन थीटा नीट बढ़ा एन साइन थीटा प्लस फ्रिक्शनल फोर्सलामिट रिप्लेस करू शको म्यूएस एन कॉस थीटा एफला रिप्लेस के्यूएस इंटू एन एंड आता इक्वेशन इफ आई डिवाइड इक्वेशन टू बाय वन जे मग अल इवेशन टू डिवाइडेड बाय इक्वेशन वन के लिए जर का वॉट डू वी गेट एम वी स्क्वेर बाय आर एम वी स्क्वेर बाय आर डिवायडेड बाय एम जी डिवायडेड बाय एम जी बघा डि लेफ्ट हँड साईडला काय मिळणार आहे तुम्हाला वी स्क्वेअर बाय आर जी मिळणार आहे जे मग अशी पण मिळालेलं आर एच एसमध्ये काय होणार आहे बघा टू अपॉन वन करायचं ना टू अपॉन वन तर टू अपॉन वन करताना नीट बघा काय होईल टू हे इक्वेशन आहे फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट इज कॉमन एन सो वॉट इज लेफ्ट इफ आय टेक एन कॉमन साईन थिटा प्लस म्यू एस कॉस थिटा एन कॉमन घेतला आहे वरतीच आहे तो दिसत नाही वरतीच आहे अजून मी लिहिला नाही येतो का नाही लिहिलं बघा बिकॉज ह्या इक्वेशनमधनं पण एन कॉमन येईल ना अँड वेन आय विल टेक एन कॉमन काय राहणार आतमध्ये कॉस्थिटा मायनस म्यू एस साईन थिटा एन एन गेले कॅन्सल झाले हे राहिलं आहे जे हे पूर्ण जे काही राहिलं आहे ना ह्याला बघा एक स्पेशल वेनी मी लिहिणार वॉट आय विल डू एस आय विल डिवाईड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस्थिटा कॉस्थिटाने जर काही डिवाईड केला न्यूमरेटरला तर हा बनतो टॅन थिटा प्लस म्यू एस कॉस्ट ने डिवाइड करतेस ने डिवाइड बाय इज टैन प्लस म्यू एस कॉस कॉस गेला डिनोमिनेटर मे कॉस्ट बाय कॉसि वन म्यू एस टैन थीटा सो so, हा अखा हे वैल्यू अभी बनते सो इफ आई रिप्लेस इट ओवर इट बिकम्स टैन थीटा प्लस म्यू एस अपॉन वन म्यू एस टैन थीटा एंड देअर फोर वॉट विल बी द वैल्यू ऑफ मैक्सिमम वेलॉसिटी मैक्सिम वेलॉसिटी विल बी आर जी विल गो अप आर जी विल गो अप व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट त्या ब्रॅकेटमध्ये काय आहे टेन थीटा प्लस म्यू एस अपॉन वन मायनस म्यू एस टॅन थीटा आणि याचा रूट घ्यावा लागेल बिकॉज ते वी स्क्वेअर आहे वी काढण्यासाठी वी नीड टू टेक इट स्क्वेअर रूट दिस इज द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेकल बाय विच यू कॅन ट्रॅव्हल ऑन दॅट बँक रोड ही मॅक्सिमम स्पीड आहे ही मॅक्सिमम स्पीड याच्यापेक्षा फास्ट गेला तर यू विल स्किड ऑफ दिस रोड या रोडवरून पण तुम्ही स्किड ऑफ होऊन जा इथे आपण दोन्ही गोष्टी वापरल्या आहेत बँकिंगचा पण सहारा घेतला आहे फ्रिक्शनचा पण यूज केला आहे दोन्ही वापरून ही मॅक्सिमम स्पीड आहे तसंच आपण मिनिमम स्पीडसाठी पण बघणार आहे डेरिवेशन बऱ्यापैकी सेम राहणार आहे मिनिमम स्पीडला पण ओके सो so, हे पहिलं मॅक्सिममचं डेरिव्हेशन तुम्ही लिहून घ्या आत्तापर्यंत काय काय केले आधी हॉरिझॉन्टल रोडवरून टर्न दुसरा वी सीन वेल ऑफ डेथ वर्टिकल वॉल वरती फिरवलं थर्ड वी सीन बँक रोड इग्नोरिंग फ्रिक्शन फोर्थ वी हॅव सीन फ्रिक्शन अँड बँक बोथ अँड नाव वी विल सी फ्रिक्शन अँड बँक पण त्याच्यावरची मिनिमम स्पीड हे एकदा झालं ना की सगळं आपण एकदा परत रिवाइज करू सो फर्स्ट राईट डाऊन दिस डेरिव्हेशन अँड देन पॉज करा व्हिडिओ डेरिव्हेशन लिहून घ्या अँड देन वी विल मूव्ह टू मिनिमम स्पीडसाठी काय होईल मिनिमम ठीक आहे ओके सो द नेक्स्ट पॉइंट

आता ह्याचं मिनिंग सगळ्यांना कळतो की ह्याचा स्पीड काय या नाईंटीचा मिनिंग काय आहे नाईंटी मिन्स तुम्ही नाईंटीच्या वरती गेला तर व्हेकल विल गो आउट ट्रॅकच्या बाहेर जाईल स्किड ऑफ होईल असा बरोबर ना बँक रोड असून पण स्किड ऑफ होईल बिकॉज इथे आपण मग डिराइव्ह केले बँक रोडला मॅक्सिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला काय बट टुडे वी आर ऑल्सो गोईंग टू सी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द मिनिमम सेफ स्पीडचा मिनिंग काय आता मिनिममचं मिनिंग काय आहे की टेन आहे ना जर काही तर तुम्ही या रोडवरती टेनपेक्षा कमी स्पीडनी गाडी चालवूच शकत नाही आता तुम्ही म्हणाल टेनपेक्षा कमी चालू का नाही शकत ह्याचा अर्थ काय होतो टेनपेक्षा कमी चालवू नाही शकत म्हणजे हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल नाही आहे रिअल लाईफमध्ये मिनिमम स्पीड झिरो असते गाडी थांबू पण शकतो रोडवरती आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल नाही आहे हे एक्झाम्पल थोडंसं थेरॉटिकल समजा बँक रोड असा आहे आणि ज्या बँक रोडवरती फ्रिक्शन झिरो आहे समजा अज्युम करू किंवा फ्रिक्शन खूप लो आहे तर तशा बँक रोडवरती गाडी आपण थांबवली जर काही इफ यू स्टॉप द व्हेकल इट विल स्टार्ट स्किडिंग डाऊन सटकेल खाली देईल कारण की बँक आहे रोड बरोबर ना असं खाली खाली यायला लागेल सो जर तुम्हाला त्याला त्या लेवलवर मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला थोडी गाडी स्पीडनी पळवावी लागेल स्कीड स्पीडनी गाडी जर का अशी तुम्ही पळवली ना तर त्या गाडीवरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होईल तो सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला बाहेर ढकलून ठेवेल इट विल कीप द व्हेकल आउटसाईड बरोबर इफ दर इज नो फ्रिक्शन तुम्हीच विचार करा इफ फ्रिक्शन इज नॉट नॉट प्रेझेंट ऑर फ्रिक्शन इज व्हेरी व्हेरी लो तर फ्रिक्शनल फोर्स खाली येण्यापासून फ्रिक्शनल फोर्स तो त्याला वाचवू नाही शकत आहे बिकॉज त्याचं एम जी सायनथिटा मोठा आहे इट इज नॉट इट कॅनॉट विथस्टँड द एम जी सायनथिटावाला फोर्स फ्रिक्शनल फोर्स खूप कमी आहे त्या केसमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स विल हेल्प द व्हेकल टू कीप ॲट दॅट पर्टिक्युलर लोकेशन समजतंय का सो व्हेकलला एक मॅक्सिमम स्पीड असते एक मिनिमम स्पीड असते रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये मिनिमम स्पीड ही झिरो असते म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल नाही केलं म्हणून बँक रोडवरती गाडी थांबली तर काही इश्यू येत नाही खाली सटकत नाही गाडी बिकॉज मिनिमम स्पीड झिरो असते बट प्रॅक्टिकल एक्झाम्पल नाही आपण थोडं थेरॉटिकली बोलतो आहे की जर फ्रिक्शन खूप लो असेल त्या केसमध्ये गाडी सटकू शकते खाली बरोबर ना तुम्ही इमॅजिन करा टॉय कार आहे आणि ती बँक रोडवरती चालली अशी तर टॉय कारचं फ्रिक्शन समजा कमी असेल तर ती सटकून जाईल खाली सो तिला काहीतरी स्पीडनीच पळावी लागेल सो इट विल रिमेन ऑन दैट ट्रॅक बरोबर

हा मिनिमम कितीच्या स्पीडने पळवला पाहिजे सो दॅट द व्हेकल विल नॉट स्ल स्लाईड डाऊन तो खाली सटकला नाही पाहिजे आता खाली सटकला नाही पाहिजे म्हणजे फ्रिक्शन कुठे असलं पाहिजे वरती असलं पाहिजे जे मगाशी खाली होतं मगाशी खाली का होतं फ्रिक्शन मगाशी खाली होतं कारण की ती मॅक्सिमम स्पीड करत होतो मॅक्सिमम स्पीडनी पळवायला गेलो ना तर दर इज अ टेंडन्सी व्हेकल विल गो आउट सो फ्रिक्शन विल अपोज द मोशन आणि आता मिनिमम स्पीड काढतोय सो मिनिमम स्पीडला दर इज अ टेंडन्सी व्हेकल विल कम डाऊन सो फ्रिक्शन विल अपोज द मोशन फ्रिक्शन ऑलवेज अपोज इज द मोशन सो इथे खाली येण्याची टेंडन्सी आहे व्हेकलची सो फ्रिक्शनवरती आहे सो so, परत एकदा एम जी एन थिटा मग असून हेच करतोय आपण सांगा मला इथे मी सगळे फोर्सेस सेंटर ऑफ मासला शिफ्ट केले तर एम जीचा फोर्स कुठे येईल खाली इकडे एम जी येईल नॉर्मल रिॲक्शन कुठे येईल दिस इज नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शन कुठे येईल तर फ्रिक्शन इथे येईल करेक्ट अँड नाव इफ आय रिझॉल्व्ह दिस इन व्हर्टिकल

वर्टिकल विल बी एफ साइन थीटा एकदा रिजॉल्व के लिए कि खोन टाका वर्टिकल फोर्सेस शूड कैंसल बिकॉज व्हीकल वर्टिकली मूव नहीं होते इट इज एन इक्विलियम वर्टिकली सो सो एम जी विल बी इक्वल टू टेलमी एम जी विल बी इक्वल टू वॉट एन कॉस थीटा प्लस एफ साइन थीटा दिस विल बी एम जी का वैल्यू बराबर वॉट विल बी द सेंट्रिपिटल फोर्स कोोवाइड करते सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोवाइड करते फोर्स मैनस हाँ हा फोर्स हा इन नहीं हा पलिक सो सेंट्रीपिटल फोर्स प्रोवाइड करना एम वी एन साइन थीटा मैनस एफ कॉस थीटा मैनस है हाँ कहते का माइनस एफ कॉस थीटा बिकॉज एफ कॉस थीटा पलिक है सेंट्रीपिटल फोर्स इत रिक्वायर्ड क्लियर सो एज वी नो दैट एज वी नो दैट वी आर कैल्क्युलेटिंग द मिनिमम स्पीड कमीत कमी स्पीड कॅल्क्युलेट करतोय सो so, कमीत कमी स्पीड कॅल्क्युलेट करतोय तर ही फ्रिक्शन जी आहे ते त्याची मॅक्सिमम ट्राय करेल ना रोकायला सो फ्रिक्शन हॅज रिच इट लिमिट फ्रिक्शनल फोर्स विल रीच इट्स लिमिट म्हणजे म्यू इन्टू एन होईल तो सो फ्रिक्शनल फोर्स विल बिकम वॉट म्यू एस इंटू एन म्यू एस इंटू एन अँड इफ आय डिवाइड इक्वेशन टू बाय वन जे मग अशी केलं तेच परत केलं टू डिवायडेड बाय वन केलं जर काही मी तर काय येईल रे एम व्ही स्क्वेअर बाय आर एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एम जी एम व्ही स्क्वेअर पाया अपॉन एम जी इक्वल्स टू इक्वल्स टू एन साईन थीटा मायनस म्यूएस एन कॉस थीटा सेकंड इक्वेशन डिवायडेड बाय फर्स्ट इक्वेशन आणि जर सेकंड अपॉन फर्स्ट केलं तर एन 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 सगळे जातील मगास सारखे व्हॉट इज लेफ्ट साईन थीटा मायनस म्युएस कॉस थीटा अपॉन बघा समजते का एन कॉमन घेतला कॅन्सल झाला कॉस थीटा प्लस म्युएस साईन थीटा आणि जर मग सारखेच स्ट्रॅटेजी वापरली आपण कॉस्थिटाने डिवाईड करून बघितलं तर कॉस्ट थिटाने डिवाईड केल्यावरती काय होईल रे इथे मी लिहित नाही बसत हे तुम्ही लिहायचं आहे बुकमध्ये की डिवायडिंग न्युमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस् थिटा डायरेक्टली मी सांगतो इथे कॉस्टने डिवाईड केलं तर हा काय होईल टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन हा काय होईल वन प्लस म्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू वी स्क्वेअर एम एम गेला वी स्क्वेअर बाय आर जी आर जी मल्टिप्लाय करा आर जी पलीकडे मल्टिप्लाय करा व्हॉट इज लेफ्ट टॅन थिटा मायनस म्युएस टॅन थिटा मायनस एस अपॉन वन प्लस म्युएस टॅन थिटा याचा अख्याचा रूट विल गिव यू वेलॉसिटी मिनिमम दिस इज द मिनिमम वेलॉसिटी ऑफ द व्हीकल ट्रैवलिंग ऑन अ बँक कर रोड विथ फ्रिक्शन मिनिमम मॅक्सिमम आणि बिना फ्रिक्शनचं एक वेलॉसिटी अंडर रूट आर जे टॅन थिटा एकदा आपण सगळं रिवाईज करू आणि न्यूमेरिकल सॉल्व करू सो तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील की बाबा नक्की आहे काय यूज कसं करायचं आपण न्यूमेरिकल सॉल्व केलं ना एक क्वेश्चन आहे बघा बुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल तोच मी तुम्हाला इथं दाखवतो तुम्हाला आयडिया येईल की ह्याचं मिनिंग काय आहे की मिनिमम काय मॅक्सिमम काय तुम्हाला त्याचा फील येईल जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व कराल ओके सो हे लिहून घ्या डेरिव्हेशन मिनिममचं डेरिव्हेशन वेगळं काही नाही आहे फक्त फ्रिक्शनची डिरेक्शनवरती आहे मॅक्सिममला फ्रिक्शनची डिरेक्शन खाली असती कशी लक्षात ठेवायची मॅक्सिमम स्पीडनी गेला तर व्हेकल बाहेर फेकला जाईल सो फ्रिक्शन विल ट्राय टू अपोजिट आतमध्ये असेल आणि तेच जर काही स्लोली गेला तर व्हेकल खाली स्पीड व्हायला बघेल सो फ्रिक्शन विल बी अपवर्ड सो हे दोन कंडिशन लक्षात ठेवून मॅक्सिमम अँड मिनिमम यू कॅन फाईंड ओके सो राईट ऑन द डेरीवेशन वी विल क्विकली सॉल्व अ न्युमेरिकल गिव्हन इन द टेक्स्ट बुक ओके सो दिस इज अ सॉल्व्ह न्यूमेरिकल गिवन ऑन पेज नंबर सेवन आय विल एक्सप्लेन द मिनिंग ऑफ दिस न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे आपण जे फॉर्म्युले बघितले तेच वापरलेले फॉर्म्युले आहेत बघा तुम्हाला मी एक्झाम्पल देतो वी मॅक्सिममचा आपण फॉर्म्युला पाठ केला आहे व्हॉट इज द फॉर्म्युला अंडर रूट आर जी मॅक्सिममला वरती प्लस असतं काय वरती काय असतं प्लस टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन वन मायनस म्यू एस टॅन थिटा खाली मायनस असतो राईट right? वी मिनिममचा फॉर्म्युला काय अंडर रूट सेम फॉर्म्युला आहे आर जी फक्त वरती मायनस असतो टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन वन प्लस म्यू एस टॅन थीटा करेक्ट दिस इज द फॉर्म्युला वन प्लस म्यू एस टॅन थीटा आणि नुसतं मोस्ट सेफ स्पीड म्हणून एक बघितलं आहे मोस्ट सेफ जे आता या क्वेश्चनमध्ये विचारलं नाही आहे जस्ट आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू सो दॅट इज अंडर रूट आर जी टॅन थीटा जिथे फ्रिक्शन वॉज इग्नोर्ड फ्रिक्शन इग्नोर केलेलं हा क्वेश्चन बघा आता वी विल सॉल्व्ह दिस क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करूनच दिलाय तो तर परत का सॉल्व्ह करतो मी आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू द कन्सेप्ट की ह्याच्यामागे काय लॉजिक वापरायचं असतं अ रेसिंग कार कर्वेचर नाईन सेंटीमीटर रेसिंग कारचा ट्रॅक ऑफ कर्वेचर नाईन पॉईंट नाईन सेंटीमीटर नाही मीटर इज बँड ॲट अँगल दिलाय तुम्हाला टॅन इनव्हर्समध्ये दिलाय मुद्दा म्हणून टॅन इनव्हर्समध्ये दिला की तुम्ही टॅन इनव्हर्स इथे घेतला तर टॅन थिटा पॉईंट फाय मिळणार आहे ओके द एस का व्हॅल्यू इज गिव्हन डिटरमाइन स्पीड लिमिट विथ टेन पर्सेंट मार्जिन आत्ता सध्यासाठी विथ टेन पर्सेंट मार्जिन हे साईडला ठेवून द्या साईडला साईडला ठेवून देतात आपण फक्त डिटरमाइन स्पीड लिमिट करू नंतर ते टेन पर्सेंट मार्जिनचं डिस्कशन करू फर्स्ट आय वॉन्ट टू डिटरमाइन स्पीड लिमिट म्हणजे मॅक्सिमम मिनिममची स्पीड लिमिट काय आहे तर मॅक्सिमम स्पीड लिमिट अँड मिनिमम स्पीड लिमिटचा फॉर्म्युला यू ऑलरेडी नो अंडर रूट आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन वन मायनस म्यू एस टॅन थिटा सो क्विकली वी विल पुट द व्हॅल्यूज अँड ट्राय टू सॉल्व्ह इट राईट अंडर रूट वॉट इज रेडियस नाईन पॉईंट नाईन What is gravitational acceleration? Up class at 10. Hai, G is 10. So if I put the value r 9.9 .9 into 10, that is 99. And what is in the bracket now? Tan theta. The angle is given as tan inverse 0.5. Means indirectly what is given to you? Ke tan theta is 0.5. So 0.5 plus 0.2 coefficient is 0.2 upon 1 minus पॉईंट फाईव्ह इंटू टू पॉईंट टू इज झिरो पॉईंट झिरो वन बरोबर इज झिरो पॉईंट झिरो वन मुद्दामून नाईन पॉईंट नाईन दिला आहे तुम्हाला समजून घ्या लॉजिक हा नाईन पॉईंट नाईन का दिला आहे म्हणजे तुम्ही जर वन मायनस झिरो पॉईंट झिरो वन कराल तर तुमचा आन्सर काय झिरो पॉईंट नाईन नाईन येईन म्हणजे हे वन जा तर हे झालं टेन जा समजलं का हे झालं वन जा तर हे झालं टेन जा झिरो पॉईंट नाईन नाईन इंटू नाईन टेन इज नाईन पॉईंट नाईन सो याचा आन्सर काय तर आहे अंडर रूट बघा अंडर रूट टेन इंटू टेन इज हंड्रेड इन टू पॉईंट फाईव्ह प्लस पॉईंट टू इज पॉईंट सेवन दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ सत्तर वॉट इज रूट ऑफ सेवन्टी मे बी सिक्स्टी फोरचा रूट तर माहिती आहे बाबा मला एट रूट सेवंटी काय असेल मे बी एट पॉईंट वन एट पॉईंट टू एट पॉईंट थ्री काहीतरी असेल माहीत नाही काय असेल एट पॉईंट थ्री मी अझ्युम करतो टेक्स्टबुकमध्ये काहीतरी दिलं असेल मी जस्ट अझ्युम करतो एट पॉईंट थ्री रॉंगशी असू शकत ते पण जवळपास तरी करेक्ट असेल ते ओके आपल्याला काही आन्सर एकदम डिटेलमध्ये नाही काढायचे मला आता फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगायचं आहे की मॅक्सिमम स्पीडचा अर्थ काय एट पॉईंट थ्री मीटर पर सेकंड हे आन्सर आले आपण ही मॅक्सिमम सेफ स्पीड आहे ह्याच्यापेक्षा फास्ट गाडी चालवली तर तुम्ही उडून जाल उडून जाल म्हणजे स्किड ऑफ होऊन जाल आणि मिनिममची व्हॅल्यू काय येईल तर मिनिममसाठी सेम फॉर्म्युला आहे ओनली दर इज अ न्यूमरेटरमध्ये मायनस साईन करेक्ट वेर ॲज डिनॉमिनेटरमध्ये दर इज अ प्लस साईन सो आता थोडंसं ते चेंज होणारी गोष्टी

तर रूट थर्टी रफली फाईव्ह आणि सिक्सच्या मध्ये असेल मे बी फाय पॉईंट थ्री असेल फाईव्ह पॉईंट टू फाय पॉईंट थ्री फाय थ्री असेल ही मिनिमम स्पीड झाली hey, हे आन्सर्स बुकमध्ये काय आहेत त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आन्सरचे मिनिंग सांगायचे आहेत तुम्हाला की मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीडचा मिनिंग काय आपण हे लॉक टेबलनी नीट सॉल्व्ह करून आन्सर काढू शकतो बट दॅट इज नॉट द एम ऑफ दिस एक्सप्लेनेशन सो परत समजून घ्या की बँक रोडवरती जाण्यासाठी मॅक्सिमम सेफ स्पीड एट पॉईंट थ्री आहे आणि मिनिमम स्पीड फाईव्ह पॉईंट थ्री आहे म्हणजे कुठलाही माणूस या रोडवरती गाडी घेऊन ह्या दोघांच्या मध्येच जाऊ शकतो तो, तो जर काही फोर मीटर पर सेकंडनी ट्रॅव्हल केलं त्यांनी तर काय एक्सपिरियन्स करेल तो त्याची गाडी ट्रॅकवरती हळूहळू हळूहळू खाली येते खाली येते म्हणजे लोअर ए साईडकडे येते आणि जर तो चालवत असेल टेन मीटर पर सेकंडनी तर त्याची गाडी वरती 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 चालली आणि ती एक तो कंटिन्यू केले त्यांनी ही स्पीड तर ती गाडी निघून जाईल वरती बाहेर पडेल वरच्या साईडला कळतंय ना सो दॅट इज द मिनिंग ऑफ मिनिमम आणि मॅक्सिमम क्लिअर आता आपण एक सेफ स्पीडचा बघू काय हो सेफ स्पीडचा आन्सर काय येत आहे मोस्ट सेफ स्पीडचा आन्सर बघा काय येते विचारलं क्वेश्चनमध्ये नाही आहे बट जस्ट आय एम कॅल्क्युलेटिंग मोस्ट सेफ स्पीड या क्वेश्चनमध्ये काय आलं असतं या क्वेश्चनमध्ये मोस्ट सेफ स्पीड आलं असतं आर जी टॅन थीटा आर जी टॅन थिटा जर काय तुम्ही सॉल्व्ह केलं ना राहिला मी नाईन पॉईंट एट अज्यूम करतो तो असं करतो मी नाईन पॉईंट एट बघा काय करतो मीला बिकॉज टेन इन्टू नाईन पॉईंट एट इज नाईन्टी एट नाईंटी एट इन्टू पॉईंट फाईव्ह इज फॉर्टी नाईन विच द परफेक्ट रूट हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे याचा आन्सर सात आहे सो so, सात मीटर पर सेकंड ही ऑब्व्हियसली पाच आणि आठच्या मधली स्पीड आहे ही मोस्ट सेफ असेल ना रे तुम्ही या विंडोच्या बरोबर मध्ये असणारे द्यावेस यू विल बी ॲट द सेंटर कुठेतरी मध्ये लाय करणारे सो धिस इज ऑल ऑलवेज कॉल्ड ॲज द मोस्ट सेफ स्पीड इट इज कॉल्ड ॲज द ऑप्टिमम स्पीड इट इज कॉल्ड एज दी ऑप्टिमम स्पीड ऑप्टिमम स्पीड का म्हणतात मी तुम्हाला त्याचं रिझन सांगतो बघा मी तुम्हाला त्याचं रिझन सांगतो आपण काय कॅल्क्युलेट केलं आहे की हा रोड जो आहे थोडं एकदा परत मी फिगर ड्रॉ करतो व्हॅल्यूज लक्षात ठेवा मॅक्सिमम एट पॉईंट थ्री आलं आहे मिनिमम किती आलं आहे पॉईंट थ्री आणि मोस्ट प्रोबा मोस्ट सेफ सेवन आली आहे राईट तुम्हाला मिनिंग सांगतो आता मी ह्याला मोस्ट सेफ स्पीड का म्हणतात अँड वाय डू वी कॉल इट एज दी ऑप्टिमम स्पीड ह्याला ऑप्टिमम स्पीड पण का म्हणतात तर हा जो रे रोड आहे हा बँक रोड आहे आणि या रोडवरती गाडी घेऊन यू आर ट्रॅव्हलिंग बरोबर ना इथे सा साईन बोर्ड लावलं आहे मिनिमम स्पीड पाच पॉईंट तीन मेंटेन करा मॅक्सिमम स्पीड एट पॉईंट तीन मेंटेन करा असं से बोर्ड लावलं आहे इफ यू आर ट्रॅव्हलिंग ॲट फोर मीटर पर सेकंड दर इज अ चान्स यू विल स्लाइड डाऊन इफ यू आर ट्रॅव्हलिंग ॲट टेन मीटर पर सेकंड दर इज अ चान्स यू विल गो अप वरती सटकून जा बरोबर आता जर मी स्पीड माझ्या गाडीची झिरोपासून टेनपर्यंत वाढवायचा प्रयत्न करतो आय विल स्टार्ट इन्क्रीजिंग द स्पीड झिरो झिरोला काय होणार आहे धिस विल स्लाइड डाऊन सो फ्रिक्शनवरती लागेल वन केलं तर स्लाईड डाऊन होणारच आहे बट फ्रिक्शन थोडं कमी लागेल कारण की मी स्पीड वाढवली टू केलं मी तर स्लाईड डाऊन अजून होणार आहे बट फ्रिक्शन थोडं वरती कमी लागेल लेस फ्रिक्शन विल बी युज फोरला फाईव्ह पॉईंट थ्रीला मी जेव्हा येईन फाईव्ह पॉईंट थ्रीला त्यावेळेस खालचा फोर्स फ्रिक्शन जस्ट बॅलेन्स करेल फ्रिक्शन जस्ट बॅलेन्स करेल एक लक्षात ठेवा झिरोपासून फाईव्ह पॉईंट थ्रीपर्यंत खालीच येणार आहे मी बट फ्रिक्शन वरतीच लागणार आहे अँड फ्रिक्शन विल बी ऑन इट्स लिमिट फ्रिक्शनची व्हॅल्यू ही लिमिट असेल फ्रिक्शन कमी कमी नाही होणार इथे हे चुकीचं आहे झिरो टू फाईव्ह पॉईंट थ्री मी जशी स्पीड वाढवीन गाडीची डाऊनवर्ड मोशन विल कंटिन्यू ही गाडी खालीच पडणार आहे कारण की लिमिटपेक्षा कमी स्पीड आहे बट फ्रिक्शन विल ऑलवेज बी इन अपवर्ड डिरेक्शन आता काय होईल बघा आता काय होईल वन्स आय क्रॉस दिस फाईव्ह पॉईंट थ्री आता मी फाईव्ह पॉईंट फोर स्पीड दिली म्हणजे मी आता सेफ रिजनमध्ये आलो आहे सेफ रिजनमध्ये काय होतं आहे सेफ रिजनमध्ये मी गाडी चालवतोय आता लेस फ्रिक्शन त्याला वरती ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय बिकॉज मी ऑलरेडी स्पीड आपण रेंज सेफ रेंजच्या आतमध्ये आलो आहे फाईव्ह पॉईंट थ्री आणि एट पॉईंट थ्रीच्या मध्ये आलो आहे मी जसं स्पीड वाढवीन सिक्स मीटर परसेंड लेस फ्रिक्शन अजून कमी फ्रिक्शन त्याला लागेल लेस फ्रिक्शनल फोर्स विल बी रिक्वायर्ड सिक्स पॉईंट फाईव्हला अजून लेस फ्रिक्शन विल बी रिक्वायर्ड आणि तसं करत करत वेन आय विल रीच सेवन का मार्क व्हेरी स्पेशल नंबर सेवन दॅट वॉज द मॅक्सिमम सेफ स्पीड ह्या पॉईंटला फ्रिक्शनची गरजच नाही पडत या पॉईंटला जेवढा डाउनवर्ड फोर्स आहे तो सगळ्याच्या सगळा डाऊनवर्ड फोर्स या व्हेकलवरचा सेंट्रिफ्युगल फोर्सचा हा कॉम्पोनंट कॅन्सल आउट करतो सो so, फ्रिक्शन इथे वापरण्यातच येत नाही से मोस्ट सेफ स्पीडला फ्रिक्शन फ्रिक्शन इज नॉट यूज्ड परत रिपीट करतोय फ्रिक्शन इज नॉट प्रेझेंट नाही म्हणलो मी फ्रिक्शन आहे बट यूजच नाही केलं त्या फ्रिक्शनचं काय यूज नाही केला के बिकॉज सेंट्रिफ्युगल फोर्सच त्याला बॅलेन्स करतोय आता मी जसं सेवन क्रॉस करून पुढे जाईन सेवन पॉईंट वन सेवन पॉईंट टू सेवन पॉईंट फाईव्ह जसं मी एटकडे जाईन तसं आता ह्या गाडीची बाहेर जाण्याची टेंडन्सी वाढेल बाहेर जाण्याची टेंडन्सी वाढेल म्हणून फ्रिक्शन आत लागणं चालू होईल सो मी जसं सातच्या वरती जाईन एट पॉईंट थ्रीपर्यंत हे फ्रिक्शन आतलं वाढत जाईल आणि एट पॉईंट थ्रीला मॅक्सिमम फ्रिक्शन होऊन जाईल आणि मी एट पॉईंट थ्रीच्या वरती गेलो तर हे मॅक्सिमम फ्रिक्शन आत लागेल आणि हा बाहेरच चटकून जाईल बिकॉज दिस फोर्स विल बी मोर नाव सो फाईव्ह पॉईंट थ्री मिनिमम टू एट पॉईंट थ्री मॅक्सिमम ह्या विंडोमध्ये कसं जर्नी कळतंय का ॲज यू इनक्रीज द व्हेकल का स्पीड फाईव्ह पॉईंट थ्रीपासून एट पॉईंट थ्रीपर्यंत यू विल फाईंड सर्टन ऑप्टिमम स्पीड वाय डू वी कॉल इट एज ऑप्टिमम बिकॉज त्या स्पीडला फ्रिक फ्रिक्शन इज नॉट यूज मीन्स दर इज no नो वेअर अँड टेअर ऑफ टायर so, सो त्या स्पीडवरती गाडी चालवली तर गाडीचं चा वेअर अँड टेअर ऑफ टायर होणार नाही त्याच्यामुळे फ्रिक्शन विल नॉट बी युटिलाइज्ड फॉर ऑल दिस पर्पज आपण ते डेरिव्हेशन केलेलं इट इज आर्जिट ॲन थिट आणि तो कधी पण या दोघांच्या मध्ये असतो या दोघांच्या तो कुठेतरी मध्ये असतो क्लिअर सो दीज वर द व्हॅल्यूज मिनिमम आणि मॅक्सिमम बट आपण इथे काहीतरी रब करून टाकलेलं की टेन पर्सेंट त्याचं काय म्हणलेलं इन द टेन पर्सेंट ऑफ इट्स रेंज लिमिट दहा पर्सेंट स्पीड लिमिट काय असली पाहिजे टेन पर्सेंट त्याच्या रेंजमध्ये ओके व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट टेन पर्सेंट तर फाईव्ह पॉईंट थ्री आहे आणि अप्पर लिमिट काय एट पॉईंट थ्री दिस इज द लिमिट स्पीड लिमिट काय रेंज इट इज करेक्ट दिस इज द मिनिमम स्पीड दिस इज द मॅक्सिमम स्पीड ना त्यांनी काय सांगितलं आहे की डिटर्माइन स्पीड लिमिट विथ टेन पर्सेंट ऑफ इट्स मार्जिन दहा पर्सेंट मार्जिन वापरा व्हॉट इज टेन पर्सेंट मार्जिन टेन पर्सेंट मार्जिन म्हणजे की जर ही मिनिमम स्पीड आहे ना तर मिनिमम स्पीडच्या वरती टेन पर्सेंट आणि ही मॅक्सिमम स्पीड आहे त्याच्या खाली टेन पर्सेंट तुम्ही स्पीड ही स्पीड लिमिट सेट करा म्हणजे इथे तर सेफ राहील तुम्ही दिस विल बी द सेफ रिजन रिजन ना इफ यू गिव्ह टेन पर्सेंट का मार्जिन इफ आय गिव्ह मोर मार्जिन जास्त मार्जिन दिला मी तर मी इथे ट्वेंटी पर्सेंट मार्जिन देतो तर हे अजून सेफ झालं मी जास्त मार्जिन घेतो आहे म्हणजे मी जास्त सेफ करतो आहे मी मार्जिनच नाही दिला म्हणजे मी म्हणलो हे हे सेफ स्पीड आहे झिरो पर्सेंट मार्जिन तर तुमच्याकडे विंडो जरी मोठा झाला तरी विंडो जरी मोठा असेल बट ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचा चान्स जास्त होतो ना कारण की मी मार्जिन तुम्हाला दिलीच नाही म्हणजे मी तुम्हाला ही रेंज सांगितलेली फाईव्ह पॉईंट थ्री टू एट पॉईंट थ्री तुम्ही एट पॉईंट थ्री थोडं जरी क्रॉस केलं की तुम्ही गेला बट इन्स्टेड ऑफ दॅट मी तुम्हाला समजा ट्वेंटी पर्सेंट मार्जिन घेऊन रेंज सांगितली असती ट्वेंटी पर्सेंट घेऊन आणि एखाद्याने वॉयलेट केला रूल मॅक्सिमम सेफ स्पीड क्रॉस केली तर तो लगेच उडून नाही जाणार त्याच्याकडे आपल्याकडे मार्जिन आहे ट्वेंटी पर्सेंटची की तो थोडा ट्वेंटी पर्सेंट वरती जाऊ शकतो बाबा समजतंय का सो एट पॉईंट थ्रीला आणि फाईव्ह पॉईंट थ्रीला टेन पर्सेंट मार्जिन द्यायची फक्त तर मॅक्सिममला टेन पर्सेंट मार्जिन खाली येऊन द्यावी लागते आणि मिनिममला वरती जाऊन द्यावी लागते ना सो मिनिममला मार्जिन कशी द्यायची बघा टेन पर्सेंट मार्जिन कशी द्यायची तर टेन पर्सेंट कसं वाढवायचं हाऊ टू इन्क्रीज टेन पर्सेंट ऑफ इट मल्टीप्लाइड विथ हंड्रेड अँड टेन बाय हंड्रेड म्हणजे काय मल्टिप्लाइड विथ बेसिकली वन पॉईंट वन टेन पर्सेंट वाढवायचं येणार आहे कसं वाढवायचं टेन पर्सेंट ओरिजिनल प्लस टेन पर्सेंट ऑफ द नंबर बरोबर ना असंच वाढवतो एखाद्या क्वांटिटीला आणि मी टेन पर्सेंट कसं वाढवतो ती क्वांटिटी घेतो प्लस टेन पर्सेंट ऑफ दॅट क्वांटिटी करतो मी हे सॉल्व्ह करूनच आन्सर काय येतं एकशे दहा बाय हंड्रेड येतं फिफ्टी थ्री कॉमन घेऊन बघा तुम्ही फाईव्ह पॉईंट थ्री कॉमन घेतला तर व्हॉट इज लेफ्ट हंड्रेड अँड टेन बाय दिस थिंग इफ यू सॉल्व्ह इट यू विल गेट रफली काहीतरी येईल फाईव्ह पॉईंट थ्रीच्या तर वरती जाईल फाईव्ह पॉईंट सेवन फाईव्ह पॉईंट सिक्स असं काहीतरी आन्सर येईल सिमिलरली एट पॉईंट थ्रीला टेन पर्सेंट रेंज द्यायची आहे बट वरती नाही खाली जायची आहे ना आपल्याला कारण की आपल्याला ते विंडो द्यायची आहे की ह्याच्यामध्ये व्हेकल सेफ आहे सो so, टेन पर्सेंट तिथे खाली यायचं so, आहे सो त्यातनं टेन पर्सेंट रिड्यूस करायचं हाऊ टू रिड्यूस टेन पर्सेंट तर मायनस करा त्याच्यातनं टेन बाय हंड्रेड ऑफ एट पॉईंट थ्री आणि त्यामुळे एट पॉईंट थ्री कॉमन घेतला तर हंड्रेड मायनस टेन इज नाईन्टी बाय हंड्रेड आणि हे सॉल्व्ह करून तुम्हाला जे काही आन्सर येईल ते सेवन पॉईंटमध्ये काहीतरी असेल सेवन पॉईंट नाईन सेव्हन पॉईंट एट असं काहीतरी आन्सर असणार आहे सेवन पॉईंट फाईव्ह सेवन पॉईंट सेवन काय जे काय असेल ते दिस विल बी द ॲक्च्युअल स्पीड लिमिट्स नाव कन्सिडरिंग टेन पर्सेंट ऑफ रेंज क्लिअर आहे का सो दिस वॉज द क्वेश्चन सॉल्ड एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये टेन पर्सेंट मार्जिनचा मिनिंग तुम्हाला मी सांगितलाच तुम्हाला मिनिममचं सांगितलं मॅक्सिममचं सांगितलं आणि मोस्ट प्रोबॅबलचं पण मिनिंग सांगितलं मोस्ट प्रोबॅबल इज द मोस्ट सेफ स्पीड सॉरी मोस्ट प्रोबेबल मी वर्ड वापरला मोस्ट प्रोबेबल असं वर्ड नाही आहे मोस्ट प्रोबेबल हे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये आपण डिस्कस करणार आहे एक मोस्ट प्रोबॅबल वेलॉसिटी असते गॅसेसची चुकून वर्ड वापरला मी मोस्ट सेफ म्हणायचं तुम्हाला मोस्ट सेफ स्पीड आणि ऑप्टिमम स्पीड त्याला मोस्ट ऑप मोस्ट सेफ म्हणतात किंवा ऑप्टिमम म्हणतात ऑप्टिममचा मिनिंग काय गेटिंग द मॅक्सिमम स्पीड विथ द मिनिमम लॉस मॅक्सिमम स्पीड तर मिळालीच लॉस पण नाही झाला टायरचा सो दॅट इज कॉल्ड एस ऑप्टिमम स्पीड ओके दिस इज ऑप्टिमम स्पीड का फॉर्म्युला मिनिमम स्पीड का फॉर्म्युला मॅक्सिमम स्पीड का फॉर्म्युला ऑन अ बँक रोड हॉरिझॉन्टल रोडला तर ऑलरेडी बघितलं आपण म्यू आर जी फ्रिक्शनमुळे आणि टॉपलिंगचा फॉर्म्युला बघितला आहे ऑल दिस फॉर्म्युले वी हॅव स्टडीड आय विल अटॅच असाइनमेंट शीट दहा ते वीस प्रश्न मी त्याच्यामध्ये अटॅच करणार आहे हे सगळे तुम्ही सॉल्व्ह करा आणि हे सगळे सॉल्व्ह केल्यावरती त्याचे डाऊट्स तुम्हाला असतील तर तुम्ही कमेंटमध्ये डाऊट मेन्शन करा नंबर जरी मेन्शन केला तरी चालेल मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ शकेन ठीक आहे सो वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर नाव ज्याच्यामध्ये मी कोनिकल पेंडुलम येणार आहे ह्या लेक्चरमध्ये कॉनिकल पेंडुलम नाही होऊ शकला कारण की हेच खूप जास्त कन्सेप्ट आहे मी जसं आधीच सांगितलेलं मी सगळ्यात पहिला हाच व्हिडिओ अपलोड केलेला की सिलेबस आहे काय नक्की बरोबर ना आणि त्याच्यामध्ये मी क्लिअर केलेलं की तुम्ही खूप लकी आहे की तुमचा सिलेबस question. Question हा एन सी आर टी लेवलला त्यांनी अपग्रेड केला आहे तुम्ही बघा क्वालिटी ऑफ क्वेश्चन असा क्वेश्चन तुम्ही बघितला ना हा क्वेश्चन मागच्या सर्क्युलर मोशनमध्ये एकही या प्रकारचा क्वेश्चन नव्हता मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये हा क्वेश्चन असा नव्हता कुठलाच इनफॅक्ट ह्याच्यापेक्षा अर्ध्या लेवलचे पण क्वेश्चन नव्हते हा क्वेश्चन खूप चांगला लेवलचा आहे मॅक्सिमम मिनिममचा कन्सेप्टच नव्हता फक्त मॅक्सिममचा होता सो so, आता तुम्ही या कन्सेप्टने इवन एच सी वर्माचे सारखे बुक्स सॉल्व्ह करू शकता तुम्ही एच सी वी जर काही सॉल्व्ह केली तर यू विल फाईंड दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स अँड नाव इट इज पॉसिबल टू सॉल्व्ह एच सी व्ही आफ्टर कवरिंग धीज कन्सेप्ट्स मागच्या वर्षीपर्यंत असा स्कोप नव्हता मागच्या वर्षीपर्यंत खूप लिमिटेशन्स होते शिकवण्यामध्ये आम्हाला पण सो so, पाहिजे ते सगळ्या गोष्टी सांगू शकत नव्हतो कारण की बऱ्याच गोष्टी सिलेबसच्या आतमध्ये राहून शिकवाव्या लागत होत्या बिकॉज द प्रिपरेशन वॉज सीई टी पॉईंट ऑफ व्ह्यू बट नाव ॲज वी हॅव डिस्कस्ड सी ई टी अँड जे ई हॅज इट हॅज नो डिफरन्स इन दीज टू थिंग्स ऑल द कन्सेप्ट्स आर सेम येस ओनली द लेवल ऑफ क्वेश्चन मायट डिफर सो कन्सेप्ट तर मात्र सेम राहणार आहे प्रिपेअर वेल हा टॉपिक खूप इझी आहे पहिलाच टॉपिक आहे जेवढा तुम्ही स्ट्रॉंग कराल पुढच्या गोष्टी तुम्हाला इझी वाटणार आहेत ओके सो दिस वॉज द थर्ड लेक्चर वी विल मीट इन द फोर्थ लेक्चर अँड त्या लेक्चरमध्ये वी विल कम्प्लीट सर्क्युलर मोशन अँड सो दॅट फ्रॉम फिफ्थ सिक्स्थ अँड एटथ उरलेले चार लेक्चर वी विल डेडिकेट टू रोटेशनल डायनॅमिक्स ओनली रोटेशनल मोशन ओनली ओके सो वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ